नमस्कार, मी सचिन मोरे. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या. हे काँग्रेसवाले दाखवण्याचे दात वेगळे आणि खाण्याचे दात वेगळे आहेत, त्यामुळे ही मंडळी दलित विरोधी आहेत, ओबीसी विरोधी आहेत. काँग्रेस दलित आणि ओबीसी विरोधी असल्याचा घणाघात रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी केलाय. दादर येथील आंबेडकर भवन येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आनंदराज आंबेडकर यांनी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे जॉर्जटाऊन युनिव्हर्सिटीमध्ये आरक्षणाबाबत केलेल्या वक्तृत्वाचा खरपूस समाचार घेत देशातील संपूर्ण आरक्षण संपवण्याचं षडयंत्र काँग्रेस रचित असल्याचा गंभीर आरोप केलाय. अशा या पत्रकार परिषदेस सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्यासह रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र अध्यक्ष काकासाहेब खंबाळकर, रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मुंबई अध्यक्ष आशिष गाडे, रिपब्लिकन सेनेचे प्रकाश खंडागळे, श्रीपती ढोले, विनोद काळे, अमोल रोकडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. आज काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन जे बेताल वक्तव्य केलं आरक्षण संपवण्याचं, त्या संदर्भामध्ये ही प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आलेली आहे. आणि आमचं म्हणणं आहे की काँग्रेसच्या पोटामध्ये होतं ते आज तोंडामध्ये आलेलं आहे त्याच्या प्रेसिडेंटच्या, कारण काँग्रेस नेहमीच या दलितांच्या ओबीसीच्या खिलाफ होती. किंवा बाबासाहेब आंबेडकर त्या काळामध्ये पण व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅज डन फॉर अनटचेबल नावाचं एक पुस्तकसुद्धा लिहिलेलं आहे. आणि आपल्याला सांगायला मला हे वाटतं आहे की बाबासाहेबांनी जर संविधानामध्ये हे आरक्षण ठेवलं नसतं 341 कलमनुसार, त्यांनी कदाचित SC ST आरक्षणसुद्धा दिलं नसतं, कारण 340 हे OBCच्या आरक्षणासाठी होतं. आणि OBCना आरक्षण मिळू नये म्हणून यांनी कालेलकर आयोग 1951 स्थापन केला, त्याचा आलेला अहवाल पासण्यात गुंडाळला. नंतर 1977 जनता पार्टी आली, तिने मंडल आयोग स्थापन केला, त्याचा आलेला जो पूर्णपणे रिपोर्ट होता तो 1980 परत एकदा काँग्रेस आल्याबरोबर तो भाषणात गुंडाळा गेला. आणि त्यानंतर 1991 जेव्हा VP सिंगाचं सरकार आलं, तेव्हा VP सिंगाने या देशामधल्या OBCना मंडल आयोगातर्फे न्याय देण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांची लोकांमध्ये फार हे होती की बाबासाहेब तैलचित्र लागलं पाहिजे, बाबासाहेब भारतरत्न दिलं पाहिजे, तो काँग्रेसवाल्याने कधीच होऊ दिलं नाही. शेवटी VP सिंगाने या पार्लमेंटमध्ये तैलचित्र लावलं, त्याचबरोबर त्यांनी बाबासाहेबांना भारतरत्न दिलं. तर त्यामुळं हे काँग्रेसवाले दाखवण्याचे दात वेगळे आणि खाण्याचे दात वेगळे आहेत. त्याचबरोबर आपण पाहिलं असेल की सध्या सुप्रीम कोर्टाने SC मधल्या राखी जागांमध्ये वर्गीकरण करा असं एक निवाडा दिला आहे, परंतु ह्यांच्या कर्नाटक सरकारने त्याच्या आधीच SC मधलं वर्गीकरण कर्नाटकमध्ये केलेलं आहे. त्यामुळं ही मंडळी दलित विरोधी आहेत, OBC विरोधी आहेत हे सांगण्यासाठी म्हणून मुद्दा म्हणून आम्ही हे प्रेस कॉन्फरन्स घेतली. एवढंच आपल्याला सांगू इच्छितो. कॅमेरामन इकबाल शेख सह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनी करिता.